शासन स्तरावरूनच डीजेचा वापर करण्यास मनाई, त्यामुळे शासन निर्णयानुसार पारंपरिक वाद्याला परवानगी असून त्याचे पालन गणेश उत्सव मंडळांनी करावे असे निर्देश पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी गंगापूर येथे दिले. अवघ्या काही दिवसांवर गणपती बाप्पा येऊन ठेपलाय. गणेश उत्सवासाठी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे सज्ज झाली आहेत. गंगापूर वैजापूर पोलिसांनी देखील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना 12 वाजेपर्यंत लाऊड स्पीकर लावण्याची परवानगी देण्यात यावी अशी आग्रही मागणी गणेश उत्सव मंडळांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्बंधमुक्त गणेश उत्सव साजरा करावा असं आवाहन केल्यानंतर गणेश मंडळांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं. शिवाय गणेश उत्सवाची 2 वर्ष कोरोनात गेल्यानं यंदाच्या गणेश उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. गंगापूर वैजापूरमध्ये देखील गणेश उत्सव मंडळे तयारीला लागली आहेत. यंदा गणपती मिरवणूक 12 वाजेपर्यंत डीजेच्या दणान आवाजात करणार असल्याचं गणपती मंडळांनी सांगितलं आहे. आगामी सार्वजनिक गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील गणेश उत्सव मंडळ सदस्यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक पोलीस अधीक्षक मनीष कलवाणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न केली आहे. या बैठकीला उपविभागीय अधिकारी मनीष माणिक आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, तहसीलदार सतीश सोनी, गटविकास अधिकारी विजय परदेशी, तहसीलदार वैजापूर राहुल गायकवाड, वैजापूर नगराध्यक्ष शिल्पा परदेशी, संतोष माने, नगराध्यक्ष साबेर खान आणि शिल्लेगावचे पोलीस निरीक्षक मचिंद्र सुरवसे, वैजापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, बिरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, देवगाव रंगारीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, शिवूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, प्रदीप पाटील, अविनाश पाटील, चंद्रशेखर पाटील, खालेद नाहदी, विजय वरकड आदींसह मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते. यावेळी गंगापूर वैजापूर गणेश मंडळांनी डीजे वाजवण्यावर आग्रही असल्याचं सांगितलंय. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवासाठी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे सज्ज झाली आहेत. त्यानंतर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी बैठक संपल्यानंतर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी गंगापूर शहरातील रस्त्यांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. विजय बनसोड, एआय न्यूज, गंगापूर. दोन तालुकाचे सर्व शांतता समितीचे लोकांचे आम्ही इथे पुढच्या आगामी गणेशोत्सव या अनुषंगाने मीटिंग घेतली होती. गणेशोत्सव आहे, उघडा आहे, इतर आपले जे काही कार्यक्रम होणार आहे त्यासाठी आम्ही नागरिकांना एक आवाहन केलं की शांततेने हे सर्व सण आपले साजरे झाले पाहिजे, सर्व समाजमध्ये समन्वय असला पाहिजे. तर बाकी इतर डिपार्टमेंटचे लोक होते, नितीन साहेब होते, एनएससीबीचे लोक होते, बांधकाम विभागाचे लोक होते, आम्ही सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी आणि शांतता समितीचे लोक, पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह, मस्जिदचे मौलाना, मंदिराचे पुजारी वगैरे सर्व लोक होते. तर सर्वांचे पॉईंट्स आणि सर्वांचे प्रश्न आम्ही ऐकले, त्यांचे काही काही सुझाव आहेत ते आम्ही ऐकले आणि त्यानुसार पोलिसांची काही तयारी आहे, पोलिसांनी काय नियोजन केलं आहे, आमची काय सूचना, काय अपेक्षा आहे हे सर्व आम्ही लोकांना सांगितलं आणि एक फ्रुटफुल मीटिंग, चांगली मीटिंग इथे झाली आणि पुढचा येणारा आपला सण चांगल्या प्रकारे होईल अशी आम्हाला खात्री आहे. म्हणजे आपले गणेश मंडळ त्या मंडळामध्ये दिवस रात्र ते असा पूर्वी आम्ही असा निदर्शनास आलेला आहे आणि यावर्षी आम्ही त्याच्यामध्ये 100% कडक कारवाई करणार आणि सर्व मंडळ जे आहे त्यांना आम्ही सूचना दिलेली आहे की असा काही प्रकार जर दिसला तर आम्हाला तिथे कारवाई आम्ही करणार आहे. त्यामुळे आम्हाला वाटत नाही की असा काही प्रकार करणार. जनतेला काय जनतेला आमचा हाच आव्हान आहे की चांगल्या प्रकारे हा सण तुम्ही साजरा करा. जेवढा शक्य होईल ते केमिकल किंवा इतर जे एन्व्हायरमेंट अनफ्रेंडली जे गोष्टी आहे त्यांचा वापर करू नये. मूर्ती जे आहे बाप्पाची ते ऑर्गॅनिक मॅटरने बनवा. बाकी मंडळसाठी जे वेगवेगळे मंडळ आहे त्यांच्यासाठी सूचना आहे की ते व्यवस्थित बॅरिकेडिंग, सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा लावून घेतील आणि जे घरगुती गणपती आहे त्यांच्यासाठी आम्ही एक स्कीम करण्याचा प्रयत्न करतोय की प्रत्येक एरियामध्ये ट्रॅक्टर राहील आणि त्या ट्रॅक्टरमध्ये त्यांनी जर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली तर पुढचे आमचे व्हॉलंटियर्स त्याचं विसर्जन करतील असं आम्ही नियोजन करतो जेणेकरून ते